आता मगाशी एक माझ्याकडे आल्या होत्या ताई, त्या लहान मुलगी होती, तिला काहीतरी फिट्सचा त्रास आहे म्हणून सांगत होत्या. एक दोन मिनिटं असं करते परत काय नाही. तर त्यांच्यासाठी पण इलाज सांगतो, फिट्स वगैरे येणं आपण लगेच थांबवू शकतो, लगेच थांबवू शकतो एका दिवसात. मी त्यांना पण चॅलेंज दिले एका दिवसात परत होतो. मगाशी त्यांना मी सांगितलं नाही, कारण काय म्हणलं चला इथं सांगतो आपण. तर फिट येणं तिला फक्त आणि फक्त पेरू खायला द्यायचा, आजपासून फिट आली तर मला पण करायचं करून बघा हे करायचं. दुसरी गोष्ट लसूण पाकळी खायला द्यायची, रोज एक लसूण पाकळी खा, हृदय खूप चांगलं चालतं. हृदय चांगलं चालण्यासाठी बोला महिन्यात ती अर्धी चपातीची जो दोन चपाती आता खायला लागली, मला आज बनपुरीची दुकान खाय पाकळी ऐका. ओके ठीक. बर तर ते साहेब हे पण दिलं ना, पेरू जर खायला दिला तरी सुद्धा होऊन जाईल. पेरूचा पण फार उपयोग होतो, म्हणजे प्रत्येक वनस्पतीचा उपयोग फार आहे फार. म्हणजे तुम्ही जर बघितलात ना तर बेलाचा उपयोग आहे, घरातल्या मसाले पदार्थांचा उपयोग आहे, मसाले पदार्थ सुद्धा आपल्याला. लवंग जरी खायला दिला तरी बऱ्यापैकी तिचा म्हणजे तो त्रास निघून जाईल. लवंग दाढेखाली धरायला सांगायचं, दाढ दुखत असेल तरी सुद्धा धरून बघा दाढ दुखायची थांबते. लसूण पाकळी दाढेखाली धरायची, दाढ दुखते ना तिथं लसूण पाकळी धरायची, बघा दाढ दुखायची थांबते लगेच करून बघा. या गोष्टी लवंग धरल्यानंतर लसूण पाकळी धरल्यानंतर थांबते दाढ दुखायची. तर हे करा तुम्ही. आता पेरूच सांगितलं, सोबत लसूण पाकळी खायचं, जेवणामध्ये कांद्याचा उपयोग करायचा. अजिबात फिट येत नाही ज्यांना, ज्यांना उन्हात गेल्यानंतर सुद्धा चक्कर येते ना, त्यांनी दही कांदा खायचा आणि भर उन्हात कितीही काम करायचं, काय प्रॉब्लेम आला तर फोन करायचा, खर्च माझा लक्षात ठेवायचा. दही कांदा ह्या दिवसात खायला पाहिजे, दही कांदा खाल्ला पाहिजे, बघा जेवणामध्ये असायला पाहिजे. ह्या गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी असतात. जेवणामध्ये काय घ्यायचं काय नाही.